सर्वजण आपापल्या घरी सुरक्षित आहात ना? छान रहा आणि आपापल्या आरोग्याची काळजी घ्या. नुकताच तुम्हाला इयत्ता 5वीचा रिझल्ट फोनद्वारे मिळालेला असेलच आणि आता तुम्ही सर्वजण इयत्ता 6वीत गेला आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मी श्रीमती अनुराधा तुकाराम लोंढे, तुमची इयत्ता 6वीची वर्ग शिक्षिका, या शैक्षणिक वर्षात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळात आपण प्रत्यक्षात जरी नाही भेटलो तरी ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण सतत भेटणार आहोत, कारण आता इयत्ता 6वीचा अभ्यास सुरू करायला हवा, नाही का? चला तर मग सुरुवात करूया मराठी विषयापासून. हे आपलं 6वीचं मराठी बालभारतीचं पुस्तक. यात खूप छान छान पाठ आणि कविता तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत. नवीन लेखक, लेखिका, कवी, कवयित्री यांची ओळख तुम्हाला होणार आहे आणि याबरोबरच तुम्ही अभ्यासणार आहात मराठी व्याकरणसुद्धा. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 5, 6 आणि 10 वरील व्याकरणाच्या भागाची ओळख करून देणार आहे. मुलांनो, वाक्य ज्या शब्दांचे बनलेले असते त्या शब्दांची विविध कार्ये असतात आणि त्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत, त्यांनाच शब्दांच्या जाती असे म्हणतात. शब्दांच्या जाती 8 आहेत. त्यापैकी इयत्ता 5वीत आपण नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या विकारी शब्दांची माहिती घेतलेली आहे. आता आपण त्याचे प्रकार पाहणार आहोत. तर आजचा आपला घटक आहे नामांचे प्रकार. हे वाक्य पहा. माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले. वाचलं वाक्य. आता या वाक्यात 6 नामे आलेली आहेत, कोणती बरं पाहूया. माधव, सरिता, रस्ता, खोडकरपणा, शाळा आणि घर. आता ही सर्व नामे एकाच प्रकारची नाहीत बरं. यामध्ये काही व्यक्तींची नावे, काही वस्तूंची नावे, तर काही मनातील भाव दर्शवणारी नावे आहेत. अशा विविध प्रकारच्या नामावरून नामांचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा विशेष नाम आणि तिसरा भाववाचक नाम. आता आपण यातील एक एक प्रकार समजावून घेऊया. पहिला प्रकार आहे सामान्य नाम. सामान्य नाम कशाला म्हणायचं? तर एकाच जातीच्या सर्व वस्तूंना किंवा प्राण्यांना त्यांच्यातील समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगी, नदी, शहर, गाव, पुस्तक, पर्वत, फूल इत्यादी. आता आपण काही वाक्य पाहूया. पहिलं वाक्य आहे पूनम चांगली मुलगी आहे. दुसरं वाक्य माझी शाळा सुंदर आहे. आणि तिसरं वाक्य नागपूर हे मोठे शहर आहे. या वाक्यातील मुलगी, शाळा, शहर हे शब्द सामान्य नामाचे शब्द आहेत. दुसरा प्रकार विशेष नाम. याची व्याख्या आहे ज्या नामाने एखाद्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ सचिन, आंबा, कमळ, हिमालय, नर्मदा, पुणे, बारामती, संपदा, सुमित, महाराष्ट्र इत्यादी. आता काही वाक्य पाहूया. 1. संपदा छान लिहिते. 2. सचिन उत्तम क्रिकेट खेळतो. 3. भूगाव निर्मल ग्राम आहे. वरील वाक्यातील संपदा, सचिन, भूगाव ही विशेष नामे आहेत.
नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम। ज्या नामाने वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांच्यातील भाव, गुणधर्म किंवा स्वभाव वैशिष्ट्ये यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ नम्रता, पावित्र्य, शौर्य, प्रामाणिकपणा, चपळाई इत्यादी। आता याची काही वाक्य पाहूयात। एक, मला सशाची चपळाई आवडली। दोन, त्याची आई माझ्याशी आपुलकीने बोलली। तीन, नीताच्या आवाजात गोडवा आहे। वरील वाक्यात चपळाई, आपुलकीने, गोडवा ही शब्दे भाववाचक नामे आहेत। आता आपण काही चित्र पाहूयात आणि या चित्रांना अनुसरून सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम आपण पाहणार आहोत। चला तर ही चित्र पाहूया आणि हा घटक तुमच्या अजूनच छान लक्षात येईल। मुलांनो, आज आपण नामांचे प्रकार हा घटक अभ्यासला। या घटकावर आधारित मी तुम्हाला आपल्या वर्गाच्या ग्रुपवर काही स्वाध्याय पाठवणार आहेत। ते स्वाध्याय व्यवस्थित सोडवा बरं। धन्यवाद।